नमस्कार, मी प्राध्यापक सर्जीराव राऊत, अकॅडमी खेळ, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, दररोज एक विचार या सत्रामध्ये आज आपण बघणार आहोत हुशार विद्यार्थ्यांची 10 लक्षणं। मित्र हो, आपल्यापैकी कुणाला वाटणार नाही आपण हुशार असावं? प्रत्येकाला वाटतं आपण हुशार असावं, आपल्याला सगळं नॉलेज मिळावं, आपण वर्गांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी। पण असं सगळ्यांच्याच बाबतीमध्ये होतं का? नाही, ते त्यांच्याच बाबतीमध्ये होतं, ते ज्याच्यासाठी प्रयत्न करतात। प्रयत्नांती परमेश्वर। आपण प्रयत्नच नाही केलं तर हुशार कसं होणार आहे? असे हुशार विद्यार्थी असतात कसे? आपल्याला याची कल्पना यावी म्हणून मी हुशार विद्यार्थ्यांची 10 लक्षणं सांगणार आहे। हुशार विद्यार्थी कसं असतात माहित आहे का? त्यांचं ध्येय निश्चित असतं। मला अमुकामुक पेपरमध्ये 90% मार्क्स काढायचे आहेत, नॉट 89, 90, हे त्यांचं ध्येय फिक्स असतं आणि त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात। ते फक्त प्रयत्न करत नाही, दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, यशस्वी होण्यासाठी, हुशार होण्यासाठी प्लॅनिंगची गरज असते, नियोजनाची गरज असते। मी काय केलं पाहिजे म्हणजे मला 90% मार्क्स मिळतील, याचा चार्ट त्यांच्याकडे तयार असतो, यांचा आराखडा त्यांच्याकडे तयार असतो आणि त्यानुसार त्यांचं कामकाज जे आहे ते व्यवस्थितपणे चालू असतं। तिसरी गोष्ट असते नेतृत्व गुण, लीडरशिप। ही माणसं कुणीतरी सांगतंय म्हणून फक्त ऐकणारी नसतात, ही माणसं आपण सांगून दुसऱ्यांच्याकडनं काम करवून घेणारी असतात। सांगकाम्याने ओनाम्या अशी मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण आहे, याला हुशार नाही म्हणत। आपण नेतृत्व गुण असलेले जर माणूस असू तर आपल्याला तशा पद्धतीची विचार प्रक्रिया करावी लागते आणि हीच विचार प्रक्रिया नेतृत्व गुण आपल्यामध्ये आणते। नंबर 4, आपल्यामध्ये एकाग्रता असावी लागते। आपण अभ्यासला बसल्यानंतर तास, दीड तास, 2 तास कॉन्सन्ट्रेट स्वतःला करणं अपेक्षित आहे, एकाग्र स्वतःला करणं जास्त अपेक्षित आहे। जी माणसं हुशार नाहीये, ज्यांना चांगले मार्क मिळत नाहीत, अशा माणसांना मात्र अशी एकाग्रता प्राप्त करणं थोडंसं अवघड जातं आणि म्हणून ही एकाग्रता वाढवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते आपल्यातल्या प्रत्येकानं करायला पाहिजेत। हुशार माणसं आवश्यक गोष्टीला प्राधान्य देतात। माझ्यासमोर 5-10 कामं पडलेत, पण यातलं कोणतं काम मी पहिल्यांदा करायला पाहिजे? मला पिक्चरला जायचं आहे, मला फिरायला जायचं आहे, मला ट्रिपला जायचं आहे, मला मित्रांसोबत गप्पा मारायच्या आहेत, मला अभ्यास करायचा आहे, मला शाळेचं होमवर्क पण करायचं आहे, आईबाबांचं पण ऐकायचं आहे। आता ही 7 कामं मी मगापासून जी तुम्हाला सांगितली ही सगळ्यांच्याच समोर असतात, पण हुशार मुलं आवश्यक गोष्टीला प्राधान्य देतात आणि आवश्यक गोष्ट विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करणं हीच असते आणि त्याच्यामुळं त्या गोष्टीला प्राधान्य देणारी माणसं हुशार असतात। हुशार मुलं ही विजेता पद्धतीने विचार करतात, आय विल डू इट, आय कॅन डू इट, ही कपॅसिटी त्यांच्यामध्ये असते। यशस्वी माणसं वेगळं काही करत नाहीत, ती प्रत्येक गोष्टीत आपलं वेगळेपण जपतात। हीच वेगळेपण जे आहे हे वेगळेपणाने विचार करण्याची पद्धती हुशार विद्यार्थ्यांच्यामध्ये असते। एखादी गोष्ट ते सगळ्यात पहिल्यांदा समजावून घेतात आणि मग स्वतः इम्प्लिमेंट करतात। कुणीतरी सांगितलंय म्हणून मी तसंच करतोय असं ही माणसं अजिबात कधीही करत नाहीत। स्वतःच्या मनाला ती गोष्ट पटली पाहिजे, त्याचे फायदे तोटे लक्षात आले पाहिजेत आणि असं झालं तरच मग पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी करणं अपेक्षित असतं, त्या पद्धतीनं ती माणसं काम करतात। या मुलांचं अंतिम ध्येय फिक्स असतं, मला वार्षिक परीक्षेमध्ये 90% मार्क्स पाडायचे आहेत, हे त्यांचं अंतिम ध्येय आहे आणि ते अंतिम ध्येय कंप्लीट होईतोपर्यंत ते गप्प बसत नाहीत। ध्येय आणि उद्दिष्ट यांच्यामध्ये फरक आहे। उद्दिष्ट म्हणजे ध्येयाचे टप्पे आहेत। अंतिम ध्येय माझं 90% मार्क्स काढण्याचं असेल तर माझी उद्दिष्ट जी आहे ती प्रत्येक परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्याचं असलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं मार्क मिळवण्याची प्रोसेस अगदी पहिल्या आठवड्यापासून चालू झाली पाहिजे। ही माणसं स्वयंशिस्तीत जगणारी असतात, यांना बाकीच्यानी कुणी अभ्यास बस, तुझं हे करायचं राहिलं, तुझी खोली अस्ताव्यस्त पडली, तुझी कपडे सगळे अशी का पडलेत असं कधीही सांगावं लागत नाही। ही माणसं स्वयंशिस्तीत जगणारी असतात, प्रत्येक गोष्ट त्यांची जिथल्या तिथं त्यांना हवी असते, अस्ताव्यस्तपणा त्यांना आवडत नाही। स्वतः 5 वाजता उठायचं ठरवलं की ही शिस्तीमध्ये 5 वाजता उठतातच, 5 वाजता उठायचं म्हणून सांगून ती 7 वाजता उठत नाहीत।
याला स्वयंशिस्त म्हणत नाही. स्वयंशिस्त याचा अर्थ स्वतः ठरवणं आणि त्या पद्धतीनं वागणं. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ही माणसं सतत सावध असतात आणि दूरदृष्टी या माणसांच्याकडे असते. आज काय याचा फक्त ही माणसं विचार करत नाहीत, एक वर्षानंतर काय, दोन वर्षानंतर काय, याचा विचार करून ही माणसं आजचं काम करतात आणि म्हणून त्यांना आपण हुशार म्हणतो. वरीलपैकी काही उद्दिष्ट जरी तुमच्यामध्ये विकसित केली तरी आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होईल. म्हणून ही लक्षणं तुमच्यामध्ये आणायचा प्रयत्न करा. ही एक आणि दोन दिवसांमध्ये येणार नाहीये, याच्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील. पण हे अशक्य नाहीये, हे शक्य आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. आणि कॉन्फिडन्स किती पाहिजे, खुद को कर बुलंद इतना कि कुछ देने से पहले खुदा खुद बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. हे कवी इकबालांचं जे वाक्य आहे, असा आत्मविश्वास, असा कॉन्फिडन्स, इतकं स्वतःला उच्च तयार करणं, हे जर तुम्हाला जमलं तर तुम्हीही हुशार होऊ शकता. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विचारांसह उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.